मागील अनेक महिन्यांपासून प्रादेशिक परिवहन कार्यालयात सुरक्षा रक्षक नसल्यानं इथल्या समस्या वाढल्या होत्या. अखेर इथं सुरक्षा रक्षक नेमण्यात आले असून आता या समस्या सुटण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. आरटीओ कार्यालयात सुरक्षा रक्षक नसल्यानं कार्यालय परिसरात जप्त केलेल्या वाहनांसह कार्यालयातून कागदपत्र चोरी जाण्याचे प्रकार घडत होते. यापूर्वी तत्कालीन आरटीओ सलामे यांच्या दालनातील एसी चोरून नेल्याचा प्रकार घडला होता. या प्रकारामुळे कार्यालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. कार्यालयीन परिसरात सुरक्षा रक्षक नसल्यानं कार्यालयात येणारे नागरिक वाटेल तिथं आपली वाहनं उभं करत होते. यामुळे कार्यालयाला अवैध पार्किंगचं स्वरूप प्राप्त होत होतं. या खासगी सुरक्षा रक्षकांनी कार्यालयाची सुरक्षेबरोबर पार्किंगच्या प्रश्नाकडेही लक्ष देण्याच्या सूचना कार्यालयानं केल्या आहेत. नियुक्त केलेल्या 3 सुरक्षा रक्षकांपैकी 1 सुरक्षा रक्षक आरटीओंच्या दालनाबाहेर सेवा बजावत असून 1 सुरक्षा रक्षक पार्किंगच्या जागेवर नागरिकांना व्यवस्थित वाहनं उभी करण्यासाठी तर 3रा सुरक्षा रक्षक कार्यालय परिसरात गस्तीवर असणार असल्याचं कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.